ठिकाणी मी आळेभटा जे आळे ग्रामपंचायत आणि वडगाव आनंद ग्रामपंचायतीच्या दोन्ही ग्रामपंचायतीच्या मध्य भागावर असलेलं शहर आहे. याला दोन्ही ग्रामपंचायत असल्या कारणाने एका ग्रामपंचायतीचं याच्यावर लक्ष ठेवणं अवघड होते. तर हे सगळं शहर वसत असताना ह्या शहराचं खूप मोठ्या प्रमाणात विद्रुपीकरण चालू आहे बांधकामाच्या माध्यमातून. असं माझ्या ज्यावेळेला निदर्शनास आलं त्यावेळेला मी एक इमारत आहे आळेभट्यावर एस टी स्टँडच्या समोर स्वप्नपूर्ती आहेच म्हणून, तर तिचे मी काही ग्रामपंचायतीकडे परवानग्या मागितल्या की या बांधकामाला ज्या परवानग्या दिल्या त्या दाखवा. तर मला त्या परवानग्या घेताना असं निदर्शनास आलं की ह्या परवानग्या देत असताना ग्राउंड प्लस टू असं ते वडगाव आणि ग्रामपंचायतीने त्यांना परवानगी दिलेली आणि त्यांचे ते दस्त आहेत तसे. पण प्रत्यक्षात बांधकाम हे पाच मजली झालेलं आहे आणि वडगाव आणि ग्रामपंचायतीच्या वेळेला परवानगी दिली तर ती फक्त आणि फक्त सरपंचांच्या सहीने दिली. त्याच्यावर ग्रामविकास अधिकारी जे प्रशासकीय कर्मचारी जे आहेत प्रशासकीय व्यक्ती त्यांची त्याच्यावर सहीच नाही आहे परवानगी. तर ह्या गोष्टी जेव्हा माझ्या निदर्शनास आल्या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर मी वरिष्ठांशी या कारवाई संदर्भात मागणी केली. तर मी ग्रामपंचायतपासून ते जिल्हा परिषद CO ते तहसील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत यांच्याशी संपर्क केला असता यांचे पत्रव्यवहार केले. तर पत्रव्यवहार सगळे ग्रामपंचायतला त्यांनी खाली चौकशीसाठी पाठवले. परंतु आमचे आदरणीय ग्रामसेवक जे आहेत खिलारी भाऊसाहेब त्यांना कदाचित याचं गांभीर्य नसावं ह्या शहरीकरण विद्रुपीकरणाचं, त्यांनी कुठल्याही पद्धतीची कारवाई केली नाही. मला त्याच्यात थोडंसं सुद्धा असं ते लक्षच दिलं नाही त्याच्या ग्रामपंचायतीची ग्रामपंचायतीची परवानगी आहे त्यांचं सिटी सर्व्हेनुसार त्यांच्या ग्रामपंचायत इमारत ही ग्राउंड तळमजला पहिला मजला आणि दुसरा मजला अशी ती परवानगी आहे. आता ग्रामपंचायत परवानगी देत असताना ग्रामपंचायतने ज्या अटी नियम आणि टाकून दिलेल्या आहेत अटी व शर्ती त्याच्यामध्ये तिसरा कॉलम आहे अर्जदार यांनी चौथा कॉलम आहे अर्जदार यांना इमारत बांधकाम परवानगी ही रहिवास सदराखाली अनुज्ञेय असणाऱ्या वापरासाठीच देण्यात आलेली आहे. आता ही हे ज्यावेळेला मी वाचलं तर त्यावेळेला मी ग्रामपंचायतच्या आपल्या भाऊसाहेबांना देखील विचारलं की ही परवानगी मला समजत नाही आहे तुम्ही समजून सांगा की कदाचित हे माझं अज्ञान असेल तर ते दूर करा. परंतु त्यांनी तेवढा सुद्धा वेळ मला दिला नाही. म्हणजे याच्यात आता मग मी माझ्या पद्धतीने जे मला समोर दिसतंय त्या अटी शर्ती पाहत मी पुढे का माझी कागदपत्र करत गेलो मी तक्रारी करत गेलो. आज परत त्यांचा 11वा कॉलम आहे ग्रामपंचायत कार्यालय वडगाव आनंद यांचे पूर्व परवानगीशिवाय वापरात व बांधकामात बदल करता येणार नाही. त्यांचा 13वा परत कॉलम काय सांगतो अर्जदार यांना इमारत बांधकाम परवानगी ही रहिवास सदराखालील अनुज्ञेय असणाऱ्या वापरासाठीच देण्यात आलेली असल्याने त्यांनी सदरचाच वापर करावा व बांधकाम मंजूर नकाशाप्रमाणेच असावे. अशा नियम शर्तींचं भरपूर उल्लंघन झालेलं आहे. नाही मी TP ऑफिसला सुद्धा माझ्याकडे माहिती अधिकारात विचारलं तर त्यांनी आम्हाला पत्र दिले की माझ्या आमच्याकडून कुठल्याही प्रकारची यांना परवानगी नाही बांधकामाला. एकच इमारतीच्या बाबतीत तुमचं ऑब्जेक्शन का? नाही माझं एकाच इमारतीच्या बाबतीत ऑब्जेक्शन नाही आहे समजून घ्या. मी अभ्यास करत असताना ही इमारत माझ्यासमोर आलेली आहे आणि मला ती प्रथमदर्शी ती इमारत दिसलेली. मी काही कुठला असं टार्गेट ठेवून केलेलं कुठलं कृत्य नाही आहे किंवा ते माझे काही दुश्मन नाही त्यांच्याशी माझं आजपर्यंत माझं बोललं नाही आहे त्यांच्याशी या संदर्भात कधी. म्हणजे माझा असा काही माझा शुद्ध हेतू आहे की आळेभटा हे शहर वसत असताना जसं मुंबई पुण्याचं विद्रुपीकरण झालं तसं आळेभट्यावरचं होऊ नये पुढच्या पुढील याचा त्रास होऊ नये. तुमचं उपोषण जे आहे ते फक्त स्वप्नस्फूर्ती जी काही इमारत आहे त्या इमारती फक्त ठेवलं आहे तुम्ही. इतरही इमारती ज्या आळेभट्यावर आहेत त्या अधिकृत आहेत का अनधिकृत याबाबत काय? अन्न खूप चांगला प्रश्न आहे तुमचा. मलाही तो प्रश्नाचं उत्तर द्यायला अगदी चांगलं आवडेल. माझा हे बघा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे स्वप्नपूर्ती हाईटवर ज्या वेळेला मी कारवाईची मागणी करत होतो आणि आहे त्याच्याचबरोबर मी आळेभटा येथील गणपत बाबा या इमारतीची सुद्धा 15-10-12 वर्षापासून नोंद नव्हती. त्याची प्रशासकांनी नोंद घातली त्याची दस्त नोंद झाली सबरजिस्टर ऑफिसला त्या नोंदीची सुद्धा मी चौकशी करायची मागणी केलेली आहे. त्या दस्त नोंदणीमध्ये RCC बांधकाम असा उल्लेख आहे फक्त. मग असा जर सर्वसामान्य लोकांचा असं रजिस्ट्रेशन करून देईल का नियम निबंधक कार्यालय असे दस्त नोंदविल का? मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असा प्रश्न पडतो की हे सगळं काहीतरी अर्थकारणामुळे झालेलं आहे. आळेपट्यावर कितीतरी इमारती आहेत का 6 मजली 5 मजली 7 मजली 7 मजलीपर्यंत इमारती दिसतात हो आहे ना अधिकृत का नाही काय सांगा?
आता माझ्या आयडीबीआय बँकेच्या म्हणजे आयडीबीआय जी बँक आहे आपली सॉरी इंडियन ओव्हरसीज बँक तिच्याच पाठीमागे 7 मजली बांधकाम इमारतीचं बांधकाम चालू आहे. त्यांचं रितसर टाऊन प्लॅनिंगचं त्यांना परमिशन आहे टीपी ऑफिस येणे वगैरे त्यांनी सगळ्या परमिशन घेऊन पूर्तता घेऊन ते काम केलेले आपण झालेली आहे. तर ह्या इमारतींना शासनाची परवानगी घेऊन आणि ज्या गोष्टी आमच्यासारख्या नागरिकांसाठी रस्त्यांच्या मूलभूत गरज जी आहे ते सोडून जर केले असेल तर आम्हाला त्याच्या जे काम चालतं ते नियमात आहे असं तुम्हाला म्हणायचं नाही. आता त्याचा माझा अभ्यास नाही त्याच्यावर मी नाही बोलू शकत. जागा मोकळी पेस असतो टीपी सँक्शन करताना जो काही मोकळा पेस असतो तो तर दिसत नाही दिसत नाही बरोबर. ही गोष्ट मला या सहमत आहे मी तुमच्याशी मला उलट मला ताकद द्या तुम्ही सगळे एक एकर दर येणे केले असेल तर त्याच्यात काहीतरी मोकळी जागा ॲमिनिटीज सोडावंच लागतात. आज एक एकर जागेत सगळ्याच इमारती दिसतात कोणाला असेल मोकळी हवा घ्यायला जागा नाही. हा हेच दुःख माझं आहे जे आपलं म्हणणं आहे ना अण्णा तेच दुःख माझं आहे. मी मला पण हेच सांगायचं शासनाला किंवा या सरकारी अधिकाऱ्यांना की तुम्हाला रक्षक तुम्हाला सिक्युरिटी म्हणून नेमलेलं आहे शासनाने हे तुमचं काम आहे ते तुम्ही प्रामाणिकपणे करा. आमच्या अशा सगळ्या इमारती असताना तुमचं आंदोलन फक्त एकाच इमारतीबाबत का नाही. परत मी तेच सांगतो अण्णा माझं परत उत्तर तुम्हाला तेच राहील की माझं स्वप्नपूर्ती हाईट्स ह्या इमारतीवर एका फक्त इमारतीवर आक्षेप नसून माझा ह्या चौकशीच्या माध्यमातून सगळ्या इमारतींचं ऑडिट झालं पाहिजे स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे. या प्रशासकांनी काय काय नोंदी घातल्यात त्या सगळ्या इमारती ज्या अनधिकृत आहेत त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे. त्या किती धोकादायक आहेत हे जनतेसमोर आलं पाहिजे. अतिक्रमणं कुठं कुठं आहेत ती निघाली पाहिजेत. ह्या बिल्डिंगी बांधत असताना ह्या इमारती बांधत असताना रस्त्यांची जी पुढच्या पिढीला येणारी सगळ्यात मोठी अडचणी वाहतुकीला खोळंब आहे. उद्या एक ॲम्ब्युलन्स निघायची ठरली तरी आळपटा समजा उद्या त्या एसटी स्टँडनी जर ठरवलं की आपल्याला इथं कंपाऊंड मारायचं राज्य परिवहन महामंडळाने आळेफाटा बस स्थानकात तर अण्णा तिथे त्या जागेवरून जायला रस्ता एवढी अडचण होईल की एखादा रुग्ण जर निघाला तर तो त्या ॲम्ब्युलन्समध्येच दगावण्याची शक्यता एवढी भीषण परिस्थिती. मग याच्यासाठी सगळ्यांनी त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखं करायचं का. माझा लढा आहे याच्यासाठी माझा लढा असा वैयक्तिक कोणाशीही नाही. कुपोषण माझी पहिली प्रमुख मागणी आहे की ज्या अधिकाऱ्यांनी मी ही चौकशी चौकशीची मागणी करत असताना ज्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं ज्या अधिकाऱ्यांनी हा विषय गंभीरतेने घेतला नाही त्यांच्यावर दप्तर दिरंगाई कायदा 2006 त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ही माझी प्रमुख मागणी आहे. आणि त्याच्यानंतर या सगळ्या बिल्डिंगांच्या ज्या माझ्या ह्या प्रमुख मागण्या आहेत त्या मी अधिकाऱ्यांसमोर ठेवणारच आहे. त्यांनी जर त्या मान्य करून घेतल्या मला पत्र दिलं तर मी 100% त्यांना सहकार्य करणार आहे. नाही माझा त्यांनी लेखी आश्वासित केल्याशिवाय मी कुठल्याही प्रकारचं आंदोलन मागे घेणार नाही. मी माझ्या आंदोलनावर ठाम आहे. या वडगाव आनंदच्या आळेफाट्याच्या ह्या ज्या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात ह्या लढाईत माझा जीव जरी गेला तरी मी 1 इंच देखील मागे हटणार नाही. ज्या काही इमारती बांधल्या गेल्यात त्या इमारती कायद्याच्या चौकटीत बसून जो शासनाचा कर बुडलाय तो कर त्यातून वसूल व्हावा. त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी ज्या इमारती झाल्या मोकळा श्वास मिळावा त्यांना हीच अपेक्षा आहे. आणि त्यांना लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय ते उपोषण सोडणार नाही असं नवनाथ वाळुणे यांनी सांगितलेलं आहे.